ते शिवाजी पार्क बाबत हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला शिंदेगट सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. अनिल देसाई हे शिवसेनेचे अधिकृत पदाधिकारी नाही, त्यामुळे त्यांच्या नावानं केलेली याचिका ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असा आक्षेप शिंदेगडाच्या वकिलांनी नोंदवला. हायकोर्टानं आज जो निर्णय दिलेला आहे ठाकरे गटाच्या बाजूनं, त्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय शिंदेगटानं घेतलेला आहे आणि त्यासाठी शिंदेगड आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ठाकरेंच्या याचिकेवर अनेक महत्त्वाचे आक्षेप शिंदेगडाकडून घेण्यात आलेले आहेत. अनिल देसाई साहब एक्चुअल शिवसेना पार्टी को रिप्रेजेंट नहीं करते हैं. उन्होंने ये जो याचिका दायर करी थी हाईकोर्ट में वो ये कहते हुए करी थी कि शिवसेना जो पॉलिटिकल पार्टी है वो हमेशा से दशहरा रैली करती आई है शिवाजी पार्क में, लेकिन ये फैसला एकदम गलत है. और जो शिवसेना पार्टी है वो आज की तारीख में एकनाथ शिंदे जी रिप्रेजेंट करते हैं. हाईकोर्ट का ऑर्डर ऑनलाइन अपलोड होता है, जैसे ही हमें कॉपी मिलती है हम सुप्रीम कोर्ट में एक याचिका दायर करेंगे, आज का फैसला चैलेंज करते हैं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे